देशात लॉकडाऊनचा 7वा दिवस आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी घराबाहेर पडू नका, पोलिसांना सहकार्य करा असे वारंवार आवाहन करत आहेत. मात्र नागरिक न घाबरता बिंदास्तपणे दुचाकीवरून फिरत आहेत. अशा विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या गाड्या विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. संपूर्ण देश भयभीत झालाय. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा आहे यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन केले. लॉकडाऊनचा 7वा दिवस आहे आज. नागरिकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येत असताना नागरिक शासकीय नियमांना न जुमानता बिनधास्तपणे विनाकारण रस्त्यावर फिरत आहे. अशा विनाकारण फिरणाऱ्या आणि नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे PI रमेश भामे यांनी चांगलाच धडा शिकवलाय. गाड्या ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केल्यात. या युक्तीनं आता विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होईल असं बोललं जात आहे.